plus log cos x. इतने काट ले होगा y is equal to cos log x plus log cos x. एग्जांपल दे लेला डिफरेंशिएटिंग विद रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएटिंग विद रिस्पेक्ट टू x काय ना डिवाइड बाय dx इज इक्वल टू आता पहिल्यांदा इथे समरूल आहे समरूल ऑपरेटर डेरिव्हेटिव्ह सगळ्याला सेपरेट करा d / dx काय ना cos log x plus d / dx याला सेपरेट करा d / dx log cos x log cos x नेक्स्ट आता डेरिव्हेटिव्ह काढा याला काय म्हणणार आपण x मानू काय म्हणायचं x म्हणजे काय येणार आहे cos x डेरिव्हेटिव्ह cos x डेरिव्हेटिव्ह माइनस sin x पण x आणि काय आहे log x x आणि काय आहे log x परत या log x डेरिव्हेटिव्ह काढायचं मी आता डायरेक्ट घेतो परत या log x डेरिव्हेटिव्ह काय 1/x 1/x जसं आपण लास्ट एग्जांपल ला sin 7x sin 7x sin x 7x डेरिव्हेटिव्ह काय होतो sin 7x x पका मन 7x लगा मन तो x इज काय येणार cos 7x sin 7x cos 7x आणि इनटू या 7x किती येतं 7 7x किती येतं 7 तसंच आपण इथे काय केलं cos x काय काढलं डेरिव्हेटिव्ह minus sin x पण आहे x नाही काय log x म्हणजे log x डेरिव्हेटिव्ह येणार 1/x log x 1/x प्लस आता इथे याला काय म्हणणार x मान काय म्हणणार x काय ना log x 1/x म्हणजे 1/cos x ते x आहे x साठी काय काय log cos x आहे log cos x log x log x 1/x म्हणजे साठी काय काय cos x म्हणजे log cos x 1/cos x into I x नाही काय cos x म्हणजे cos x डेरिव्हेटिव्ह minus sin x cos x डेरिव्हेटिव्ह minus sin x म्हणजे काय मला बघा minus sin log x divided by x minus sin log x divided by x middle sign हे minus आहे काय ना प्लस मायनस मायनस काय ना sin x डिवाइडेड बाय cos x sin x डिवाइडेड बाय cos x आणि स्टेप ला काय ना मायनस sin log x डिवाइडेड बाय x मायनस sin upon cos म्हणजे काय tan x tan x आता दोन डिवाइड बाय dx काय ना डिवाइड बाय dx डिवाइड बाय dx इज इक्वल टू डिवाइड बाय dx इज इक्वल टू मायनस sin log x divided by x minus tan x minus sin log x divided by x minus tan x are the final answer ase फक्त आपण मानायचं log x चं पहिलं काय मानला x मानला cos log x आहे cos log x log x काय मानला x म्हणजे cos x काय ना minus sin x पण हा x नाही काय log x म्हणजे into log x पर डेरिव्हेटिव्ह log x डेरिव्हेटिव्ह 1/x तसंच इथं log याला काय मानला x मानला log x सॉरी log x 1/x पण हा x आहे का नाही काय cos x म्हणजे cos x डेरिव्हेटिव्ह आहे ना minus sin x नेक्स्ट स्टेप बघा हे minus बाहेर घेतलं आणि sin upon cos म्हणजे काय tan tan upon cos म्हणजे tan नेक्स्ट minus sin log x divided by हा x minus sin upon cos म्हणजे काय tan म्हणजे divided by x इज इक्वल काय मला minus sin log x divided by x minus tan x हा त्याचा फायनल आंसर असेल नेक्स्ट एग्जांपल बघा y is equal to e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x आता हे एग्जांपल बघा हे एग्जांपल तुम्हाला विचारलेलं आहे थेरी पेपर असेल तर हे एग्जांपल 100% तुम्हाला विचारलं ऑब्जेक्टिव्ह असेल तर हे एग्जांपल विचारलं त्याचा तुम्हाला आंसर माहिती पाहिजे तर लक्षात ठेवा कसं सोडवायचं आहे बघा आता यू अपॉन v तो क्वेश्चन बोल आहे आहे का u upon v question for u म्हणजे काय e raised to x minus e raised to minus x divided by v म्हणजे काय e raised to x plus e raised to minus x हा numerator u and denominator v numerator u denominator v म्हणजे उलट करून u upon v चा रूल वापरायचा आहे उलट रूल वापरायचा आहे u upon v बघा डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy / dx इज इक्वल आता क्वेश्चन काय क्वेश्चन बोलला आपला u / v छेद आहे चालू तो अंशाला डेरिव्हेटिव्ह काढायचा मायनस अंशाचा छेद
square. With the rule of Pra, I graph chair I x e raised to x plus e raised to minus x chair I x d by dx. How much as well you got it? E raised to x minus e raised to minus x. Let's say that's the minus. How much as well e raised to x minus e raised to minus x d by dx. Chair as a derivative. E raised to x plus e raised to minus x divided by chair as a square. Chair as a square. What the formulation is that? Chair I x sadawa, how much as a derivative got it? Minus. अंशाय सरळवा छेदाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा डिवाइड बाय छेदाचा स्क्वेअर आता डेरिव्हेटिव्ह काढा काय येणार e रेश टू x प्लस e रेश टू माइनस x आता d बाय dx म्हणजे या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा e रेश टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असता e रेश टू x असता इनटू हे x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 हे आपण लिहित नाही e रेश टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेश टू x माइनस तर e रेश टू माइनस x चा डेरिव्हेटिव्ह e रेश टू माइनस x चा डेरिव्हेटिव्ह e रेश टू माइनस x आणि इनटू या माइनस x चा डेरिव्हेटिव्ह माइनस x चा डेरिव्हेटिव्ह किती माइनस 1 माइनस x चा डेरिव्हेटिव्ह माइनस 1 जसे इथे बघा e रेश टू x चा e रेश टू x आणि या इनटू x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय माइनस e रेश टू माइनस x चा e रेश टू माइनस x माइनस x चा डेरिव्हेटिव्ह माइनस 1 क्षय होते e रेश टू x चा e रेश टू x इनटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय काय माइनस e raised to minus x sir, minus 1. Next, middle sign minus. The x sir, e raised to x minus e raised to minus x. The x sir, d by dx. So, this is the part of the derivative. E raised to x sir, 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 and x sir derivative 1. X sir derivative 1. Put up plus e raised to minus x sir, e raised to minus x. And minus x sir, minus 1. Divide by e raised to x plus e raised to minus x. I said, put a bracket solve karna e raise to x plus e raise to minus x. Either a minus a minus 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 karna plus e raise to x into 1 e raise to x minus minus plus e raise to minus x. Put a minus either e raise to x minus e raise to minus x. Either kind of e raise to x plus minus minus e raise to minus x. Divide by kind of e raise to x plus e raise to minus x. x plus e raised to minus x. आता इथे बघा e raised to x plus e raised to minus x e raised to x plus e raised to minus x म्हणजे ब्रॅकेट किती आहे दोन वेळा इथे पण हा ब्रॅकेट बघा e raised to x minus e raised to minus x e raised to x minus e raised to minus x हा ब्रॅकेट किती आहे दोन वेळा म्हणजे काय येणार डिवाइड बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे e raised to x plus e raised to minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट दोन वेळा म्हणून सेम माइनस e raised to x minus e raised to minus x brackets are square divided by kaya e raised to x plus e raised to minus x brackets are square brackets are square put up so it is square is the line put up ata a square upper rule is it's a square so it's a square it's a square it's a square next ata a dona cheda to dona kaya gra separate kaya kaya na e raised to x plus e raised to minus x brackets are square divided by e raised to x plus e raised to minus x brackets are square middle sign minus kind of e raised to x plus e raised to minus x brackets are square divided by minus e raised to x plus e raised to minus x brackets are square they will be same when you come cancel so the color 1 minus either e raised to x minus e raised to minus x brackets are square divided by e raised to x plus e raised to minus x brackets are square and the either cheda dono square and chada dono square both brackets are square mila 1 minus e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x brackets are square at the half bracket only got what e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x which is the half y half bracket only got y gamma 1 minus y is a square and this is divided by dx yeah example cha answer kay asnar hai 1 minus y square asnar hai kay asnar hai answer example jar object la vicharlo tar tumhala direct cha answer maiti paije acha answer kay 1 minus y square hai kay answer divided by dx is equal to 1 minus y square kasa kala apan idu question ko draw karna cheda yacha samsha derivative minus samsha yacha cheda derivative divided by chedacha square पहिले पद आहे सर e raised to x
plus e raised to minus x as it is, d by dx e raised to x are derivative, e raised to x, x are derivative 1, minus e raised to minus x are derivative, e raised to minus x are derivative minus 1, middle sign minus, equal I x e raised to x minus e raised to minus x, d by dx e raised to x are derivative, e raised to x are derivative 1, plus e raised to minus x are, e raised to minus x are minus 1, divided by chedha sa square, chedha ya e raised to x plus e raised to minus x as a square, then square ya, next, either e raised to x into 1, e raised to x minus minus kara plus e raised to x. Either e raised to x into 1, e raised to x plus minus minus e raised to x into 1, e raised to minus x. You are the square. Next, e raised to x plus e raised to minus x, e raised to x plus e raised to minus x. Bracket 2 times that, one bracket is a square. How one bracket 2 times that, one bracket is a square. Next, denominator. दोन ला काय केला सेपरेट द डिनोमिनेटर सेम दोन्ही कॅन्सल कशाले राहिला 1 इथे काय येणार e raised to x minus e raised to minus x ब्रैकेट चा स्क्वेअर डिवाइड बाय e raised to x plus e raised to minus x ब्रैकेट चा स्क्वेअर दोन ब्रैकेट चा स्क्वेअर आहे होल ब्रैकेट चा स्क्वेअर येतो आणि हे म्हणजे काय e raised to x minus e raised to minus x डिवाइडेड बाय e raised to x plus e raised to minus x is equal to y म्हणून ब्रैकेट चा स्क्वेअर आहे म्हणून y चा स्क्वेअर म्हणून आंसर काय आला 1 minus y square divided by dx is equal to 1 minus y square. That is the final answer. Next, y is equal to root cos x. Y is equal to under root cos x. And the under root cos x apna formula kasha maanta hai root x ka formula maanta hai root x ka formula kya hai 1 upon 2 root x par idhe kya hai cos x hai cos x ka kya maanaycha x maan hai differentiating with respect to x dy by dx is equal to the d by dx kala lenge tumhi d by dx root cos x root cos x ata ya cos x ka kya maanaycha x maan hai cos x का मान लेचा x म्हणजे काय ना root x चे डेरिवेटिव काय 1 upon 2 root x 2 root x म्हणजे root x चे ठिकाण काय cos x root x चे ठिकाण काय cos x root cos x 1 upon 2 root cos x आणि हा x नाही म्हणजे असं पूर्ण डेरिवेटिव डिवाइडेड cos x चे डेरिवेटिव x कशा मानला आपण ते cos ला x मानला root ला मानला नाही root x चे डेरिवेटिव 1 upon 2 root x x चे ठिकाणी काय cos x या cos x चा परत डेरिवेटिव काढा म्हणजे काय ना 1 upon 2 root cos x into cos x चा डेरिवेटिव minus sin x cos x चा डेरिवेटिव minus sin x म्हणजे काय मिळालं बघा हे root cos x म्हणजे काय y काय y तुम्ही पुट करा म्हणजे काय ना minus sin x divided by 2 y आपल्याला डिवाइड बाय cos x की किंमत होते का root cos x म्हणजे काय y minus sin x divided by 2y divided by 2y हा जो फाइनल आंसर असेल हा आंसर ठेवला तर इक्वल चालतो म्हणजे काय minus sin x divided by 2 root cos x याचा सेम जे आहे ते काय 1 into minus sin x divided by 2 into root cos x 2 into root cos x नेक्स्ट एक आपण रूट कॉस एक्स ची किंमत फक्त काढली वाय टाकली जर एग्जाम मध्ये आंसर हा असेल तर हा आंसर टिक करा नसेल तर हा दोन्ही पैकी एक ऑब्जेक्टिव साठी असू शकेल आंसर इथं रूट कॉस एक्स असेल किंवा रूट कॉस एक्स ची किंमत वाय टाकली असेल समजते दोन्ही पैकी एक असेल आपण आंसर असेल किंवा हा असेल म्हणजे एक आंसर असेल फक्त इथे काय केलं रूट कॉस एक्स ची किंमत काय आहे रूट कॉस एक्स आहे नंतर रूट कॉस एक्स ची किंमत काय होती ते मी वाय होती ते समजते नेक्स्ट नेक्स्ट ओवर y is equal to sin 4x minus tan 6x minus tan 6x इथे पण कंपोजिटच आहे पण इथे डिफरन्स लॉ वापरला आहे कारण मिडल सेम आहे माइनस आहे म्हणून डेरिवेटिव सेपरेट का डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x
कराएँगे साइन 4x का मान आएगा x मान आएगा साइन x का डेरिवेटिव cos x यानी cos 4x * 4x का डेरिवेटिव 4x का डेरिवेटिव 4 लास्ट एग्जांपल मी सांगितलेला आहे साइन 4x cos 4x आणि 4x 4 तसेच इधर tan 6x tan x का डेरिवेटिव 6x म्हणजे 6 6x आणि 6x का डेरिवेटिव 6 6x का डेरिवेटिव 6 म्हणजे काय मला 4 cos 4x minus 6 into 6 square 6x 6 square 6x and that will divide by dx 4 cos 4x minus 6 6 square 6x 6 square 6x and just sin 4x sir cos 4x and 4x sir 4 tan 6x sir tan x sir 6 square x just 6 square 6x and 6 square 6x sir 6 6x 6 लक्षात ठेवायचं डायरेक्ट ऑब्जेक्टिव असेल तर तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं sin x sin 4x cos 4x आणि 4x 4 4 cos 4x मिडल साइन माइनस साइन तर मग माइनस घेतलं tan 6x tan 6x tan x 6 स्क्वेअर असतं tan x काय 6 स्क्वेअर मग tan 6 स्क्वेअर 6x आणि 6x 6 6x 6 म्हणजे काय मला 4 cos 4x minus 6 6 square 6x and is a final answer as it. Next, y is equal to e raised to 3x into tan 5x. E raised to 3x into tan 5x. And that is the guy, product rule. Kaya, product rule applies that. Kaya, differentiating. With respect to x divided by dx is equal to first as it is e raised to 3x as it is d by dx tan 5x derivative by x plus tan 5x as it is d by dx derivative by e raised to 3x derivative by बघा आता काय ना e raised to 3x as it is tan 5x tan 5x चा डेरिव्हेटिव्ह tan 5x tan 5x चा काय म्हणला मी x म्हणला मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय ना 6 स्क्वेअर 6 स्क्वेअर x पण x आणि काय 5x आहे tan 5x 6 स्क्वेअर 5x आणि इनटू या 5x 5x इनटू 5x 5 म्हणजे tan 5x काय म्हणला 6 स्क्वेअर 5x इनटू 5 म्हणजे सेम गोस tan 5x as it is tan 5x as it is आता 3 raised to e raised to 3x आहे 3 raised to 3x का मतलब x मान म्हणजे e raised to x काय ना e raised to 3x आणि या 3 x 3 3x 3 into 3 e raised to 3x e raised to 3x 3x into 3 this final answer काय ना 5 e raised to 3x into 6 square 5x plus tan 5x attribute लेतो 3 tan 5x into e raised to 3 e raised to 3x आहे e raised to 3x common factor by par e raised to 3x by par sin 5 into 6 square 5x plus 3 into tan 5x 3 into tan 5x okay e raised to 3x काय आहे e raised to 3x into 3 आहे e raised to 3x into 3 आणि tan 5x tan 5x 6 square 5x 5x 5 5x 5 is 6 square 5x into 5 that is the final answer as it okay the product rule apply पहिले बघायचं दुसरे पदाचा डेरिव्हेटिव्ह तर दुसरे पदाचा पहिले पदाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा tan 5 चा डेरिव्हेटिव्ह काढला 6 square 5x into 5 e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह काढला e raised to 3x into 3 e raised to 3x e raised to 3x कॉमन आहे कॉमन फॅक्टर बाहेर काढला 5 into 6 square 5x plus 3 into tan 5x that is the final answer as it next yes type y is equal to e raised to minus 2x e raised to minus 2x into cosec 2x into cosec 2x the e raised to minus 2x into cosec 2x it upon another product rule applies that differentiating with respect to x differentiating with respect to x and divided by dx is equal to पहिले पद आहे सर e raised to minus 2x as it is dy dx दुसऱ्या पदाचा
2 minus 2x as it is. Cosec 2x is equal to cosec 2x. Cosec x is equal to minus cosec x. And this minus cosec 2x into cot 2x. This cosec x is equal to cosec minus cosec x into cot x. On high x I got minus 2x. 2x is equal to 2. 2x is equal to 2. Put up plus. Here cosec 2x as it is. E raised to minus 2x. E raised to minus 2x. E raised to minus 2x. And into it, minus 2x derivative. Minus 2x derivative minus 2. Minus 2x derivative minus 2. The final answer can be all about 2 put again, minus put again, minus 2. E raised to minus 2x in bracket. Cosec x, cosec 2x into cot 2x. Minus put again, minus 2. E raised to minus 2x into cosec 2x. Into cosec 2x. Common factor होगा minus 2 e raised to 2x and यहाँ cosec 2x regular same है ना minus 2 e raised to minus 2x यानी cosec 2x हाँ common factor है जैसे लगा ले minus 2x sorry minus 2 e raised to minus 2x हम cosec 2x लगा ले जैसे लगा ले इधर cot x लगा ले cot 2x से लगा ले और इधर minus 2 e raised to minus 2x and cosec 2x by plus 1 chain and minus by from the plus 1 chain and divide by dx. Final answer minus 2 e raised to minus 2x cosec 2x in bracket cot 2x plus 1. Now the derivative got it. Pahila ko answer shabala derivative plus dusra ko answer pahila ko answer derivative cosec 2x minus cosec x into cot x from high x nahi 2x hai 2x derivative cosec 2x as it is e raised to minus 2x. E raised to minus 2x is e raised to minus 2x. And minus 2x is minus 2. E raised to minus 2x. Minus 2x is minus 2. Next, common factor y kaala. Kaya common factor? Ito minus 2y. E raised to minus 2x is cosec 2x. Ito minus 2y. E raised to minus 2x is cosec 2x. E by kaala. Ito shedar kaya na. Cot 2x. Ito minus y kaala. Ito shedar kaya na. Plus 1 shedar kaya. Kaya shedar kaya na. Plus 1. Next example, y is equal to under root sin x plus cos x. Sin x plus cos x. अतः यह bracket हम लगा sin x plus cos x. लगभग हम ना x माना. क्या माना है? X. Root x derivative 1 upon 2 root x asta on high x nahi jase par derivative kada hai this kind of differentiating with respect to x divided by dx is equal to dy dx kala yun kiya under root sin x plus cos x sin x plus cos x next ap high x root kala mi kama na to x mana kama na x mujhe root x derivative kana 1 upon 2 root x. One extra you can add sin x plus cos x. Root x, root x, 1 upon 2 root x. One high x time we have to put a derivative. Divide x sin x plus cos x. Sin x plus cos x. What kind of 1 upon 2 root sin x plus cos x into the sin x derivative. Sum root like sin x plus cos x. No sin x derivative. Sin x derivative cos x. Cos x derivative minus sin x minus sin x. This is the final answer. Cos x minus sin x divided by 2 into root sin x plus cos x. Divided by dx. What is the x? Y is equal to root x root x derivative 1 upon 2 root x. One high x sin x derivative sin x plus cos x derivative. Sin x derivative cos x derivative minus sin x. So denominator is this. Take it. Now, mathematics na, numerator is denominator. Denominator. Cos x minus sin x divided by 2 into under root sin x plus cos x. All of them divided by dx. It is a final answer. Next example. Next example, what? Okay, it's a
पहला समरूल है, पहला क्या है समरूल, पहला समरूल आप हम जो डेरिवेटिव सेपरेट कर रहे हैं कंसीडरिंग विद रिस्पेक्ट टू x माइनस डिवाइड बाय dx इज इक्वल डिवाइड x अंडर रूट log x प्लस डिवाइड x अंडर रूट cos x दोनों पहला डेरिवेटिव आ गया है सेपरेट। आता याला काय मानायचं x मानायचं x म्हणजे रूट x चा डेरिवेटिव काय आहे 2 रूट x म्हणजे 2 रूट log x रूट x सर 1 अपॉन 2 रूट x पण हा x आहे का नाही काय आहे log x आहे म्हणून इनटू dx log x चा डेरिवेटिव काय काढायचं तर log x चा डेरिवेटिव प्लस इथे वर्गमूळ काय म्हणतो x म्हणतो काय म्हणतो x म्हणजे रूट x काय आहे 1 अपॉन 2 रूट cos x 2 रूट cos x पण हा x आहे का dx cos x dx पहिला x म्हटला रूट x 1 अपॉन 2 रूट x म्हणजे हा x नाही काय log x आहे dx log x dx परत याला मी x म्हटला 1 अपॉन 2 रूट x x नाही काय cos x dx cos x dx काय नाव आता 1 अपॉन 2 रूट log x into log x 1 अपॉन x log x 1 अपॉन x म्हणजे sin प्लस म्हणजे sin काय प्लस 1 upon 2 root cos x into cos x minus sin x cos x minus sin x the answer is 1 upon 2x into root log x 2x into root log x middle sign minus plus minus minus sin x divided by 2 root cos x 2 root cos x and next into 2y into 1 upon 2 1 upon 2 common by gara 1 upon 2 by gara this will be gara 1 upon x root log x divided sin minus sin x divided by root cos x other by divided by dx फक्त काय लक्षात ठेवा दोन्ही middle sign plus आहे त्यामुळे डिफरेंट समरून दोनला डेरिवेटिव आला सेपरेट केलं डिवाइड x root log x plus डिवाइड x root cos x नेक्स्ट हा रूट cos log x log x काय म्हणला x म्हणला रूट x 1 अपॉन 2 रूट x हा काय आला x ला 1 अपॉन रूट x 1 अपॉन 2 रूट x पण हा x नाही म्हणजे डेरिवेटिव डिवाइड x log x डेरिवेटिव तसंच सेम 1 रूट x cos x काय म्हणला रूट x 1 अपॉन रूट x रूट x डेरिवेटिव 1 अपॉन 2 रूट x हा रूट x झाला पण हा x नाही म्हणजे डेरिवेटिव डिवाइड x cos x डेरिवेटिव नेक्स्ट स्टेप मग 1 upon 2 root log x into log x derivative yeah log x derivative 1 upon x plus 1 upon 2 root cos x as it is into divide x cos x derivative minus sin x next gunakaraamsha 1 into 1 2 into x 2x root log x plus minus minus sin x divided by 2 root cos x so 1 upon 2 1 upon 2 common factor by that 1 upon 2 by that in bracket 1 upon x root log x minus sin x divided by root cos x or root divided by root यहां तुमचा फाइनल आंसर असेल ओके या कंपोजिट वरचे आपण सगळे एग्जांपल बघितले हे एग्जांपल दोन लेक्चर आपण एग्जांपल्स बघितले कंपोजिट फंक्शन मध्ये हे एग्जांपल परफेक्ट करा हे एग्जांपल ऑब्जेक्टिव म्हणून लिहून ठेवा आंसर क्वेश्चन द आंसर क्वेश्चन द आंसर पहिला नोट्स पूर्ण लिहायचा त्यानंतर त्याच्या ऑब्जेक्टिव शेवटी पहिला फंक्शन फंक्शन वरची तुम्ही ऑब्जेक्टिव काढलेले आहे त्यानंतर डेरिवेटिव डेरिवेटिव घ्या पहिला लीड चला एग्जांपल नोट बुक मध्ये जे लिहून दिले लीड चला त्यानंतर त्याचे शेवटच्या बाजूने डेरिवेटिव म्हणायचं जेवढे झाले त्याचे क्वेश्चन आंसर हे लीड चला म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव तयार होती समजते त्यामुळे ऑब्जेक्टिव काढायचा अडचण नाही हा क्वेश्चन लिहायचा आणि त्याचा आंसर द्यायचा क्वेश्चन त्याचा आंसर पण आधी हा नोट्स पूर्ण पाहिजे ज्यावेळी चेकिंगला व्यायाम होईल की त्यावेळी हा नोट्स कंप्लीट पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचे ऑब्जेक्टिव्हली त्या चॅप्टरचे कंप्लीट झालेले पाहिजे नमस्ते कुठल्याही वेळी तुम्हाला कधी कॉलेजवर बोलवलं जाईल आणि तुमच्याकडनं नोट्स चेकिंग करून घेतल्या जातील तुमच्या नोट्स नोटबुकमध्ये नोट्स कंप्लीट पाहिजे त्याचबरोबर त्या चॅप्टरच्या एम सी क्यू पण तुम्ही काढलेल्या पाहिजे कोणत्याही कधीही तुम्हाला कॉलेजवर बोलवलं जाईल त्यावेळी तुम्ही येऊन ज्यावेळी तुमचं कंप्लीट असेल त्यावेळी तुम्हाला प्रोजेक्ट दिला जाईल ज्यावेळी कंप्लीट असेल त्यावेळी तुम्हाला प्रोजेक्ट दिला जाणार नाही प्रोजेक्ट जर तुमच्या नोट्स कंप्लीट असेल तरच तुम्हाला प्रोजेक्ट दिला जाईल आणि त्यानंतर तुमची त्यानंतर तुमचं काय असणार आहे का
next level.